हॅलो एव्हरीवन, मी छाया. छायाज कुकिंग अँड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत मस्त अशी नूडल्स. आणि नूडल्स इतक्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही आता ख्रिसमसच्या सुट्ट्यांमध्ये अगदी मुलांना घरच्या घरीच करून देऊ शकता, असं एकदम सिम्पल वेजमध्ये सांगणार आहे मी तुम्हाला. आणि तुम्हाला जर हे सॉसेस वगैरे टाकायचे नसेल तर चिंगचं जे तुम्हाला हे मिळतं शेजवान चटणी, ती आणा आणि ती टाका. खूप सुंदर चवीला लागते चिंगचे नूडल्स, खूप छान. तर नक्कीच तुम्ही या प्रकारे पण करून बघा आणि यावेनी पण करून बघा. दोन्ही पण तुम्हाला जे सुटेबल वाटेल त्या पद्धतीने करा, पण खूप इझी पद्धत आहे. तर नक्कीच तुम्ही ट्राय करू शकता घरच्या घरी. तर सुरुवात करूया त्यासाठी. तर मी ते भाज्या कट करून घेतलेल्या आहे. मी गाजर कट केलेला आहे. एक गाजर होता तो लांबटसर कट केलेला आहे. इथे कांदा पण छान लांबट कट केलेला आहे. त्याच्यानंतर मी घेतलेली आहे ढोबळी मिरची. ढोबळी मिरची पण अशी लांबट कट करून घ्यायची आहे तुमच्या पद्धतीनुसार. जर तुम्हाला छोटे छोटे पण तुकडे करायचे असेल तर ते पण करू शकता, असं काही गरजेचं नाही आहे की मी जसं केलं तसंच तुम्ही करा. त्यानंतर मी इथे कोबी पण कट करून घेतला. त्याच्यानंतर आलं, लसूण आणि मिरची सगळं मी छान बारीक बारीक कट करून घेतलं. इकडे छान नूडल्स पण घेतलेले आहेत. तर हे नूडल्स कसे आहे माहिती आहे का, तुम्हाला चिंगचे जे मोठेवाले मिळतात ती पण नूडल्स भेटू शकतात आणि याच्यापेक्षा बारीक पण मिळतात. दोन प्रकार असतात, तुम्हाला जे घ्यायचे आहे ते. याच्यापेक्षा ठोकळ पण असतात, याच्यापेक्षा बारीक पण असतात. पण बारीकवाले याचे नूडल्स खूप छान लागतात आणि ते कच्चेसर राहत नाही. तर आता आपण नूडल्स उकडून घेऊया. सुरुवातीला इथे मी पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे 2 ग्लास. आणि 2 ते 2.5 ग्लासामध्ये पाणी टाकल्यानंतर त्याच्यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे चवीनुसार आणि थोडंसं तेल टाकलेलं आहे जेणेकरून आपण जे नूडल्स शिजतील तर ते चिपकणारही ह्यासाठी. तर इकडे पाण्याला छान उकळी आलेली आहे आणि त्याच्यामध्ये घातलेले आहे मी नूडल्स 2 तुकडे करून. जास्त तुकडे करायचे नाही आहे, नाहीतर ते नूडल्स नखून तुम्हाला मॅगीसारखं वाटेल त्याच्यामुळे. तर छान असं उकडून घ्यायची आहे, छान शिजवून घ्यायची आहे. थोडंसं हे झालं की चमच्याने त्याला मोकळे करून घ्यायचे आणि जवळपास याला 10 मिनटं लागतात शिजायला. तर शिजवून घ्या चांगल्या प्रकारे, नाहीतर ते कच्चेसर वाटतात. त्याच्यामुळे चांगल्या प्रकारे शिजवून घ्या. एकदम पण गलगले करून नका घेऊ जेणेकरून ते चिपकणार. तर थोडंसं अदर कच्चे म्हणजे खूप असं 95% शिजवा, 5% राहू द्या. तर इथे आपले नूडल्स एकदम रेडी झालेले आहे. आता मी एका चाळणीमध्ये ते काढून घेणार आहे. तर छान अशा चाळणीमध्ये मी काढून घेतलेले आहे आणि त्याची प्रोसेस थांबण्यासाठी थोडंसं थंड पाणी पण तुम्ही इथे टाकू शकता. पण मी इथे थंड पाणी न टाकता मी त्याच्यावरून डायरेक्टली उचलून घेतलं, थोडंसं तेल टाकलं आणि तेलामध्ये जे त्याला आहे ते पूर्ण मी 2 मिक्स करून टाकलं जेणेकरून ते चिपकणार नाही. आणि पान थंड म्हणजे त्याची प्रोसेस अशीच थांबून जाणार. आणि जर तुम्हाला वाटत असेल की जास्त ओव्हरकुक होईल तर तुम्ही थंड पाण्याने त्याला जेव्हा तुम्ही चाळणीमध्ये काढता त्याचं चाळणीमध्येच थंड पाणी टाकून तुम्ही त्याला अजून बॉईल हे करून टाकता. पाणी टाकून थोडंसं थंड करून घ्या जेणेकरून ते एकमेकाला चिकटणार नाही. तर इकडे आपली एकदम प्रोसेस चांगली झालेली आहे. आणि तेल लावताना जेव्हा तुम्ही कराल ना नूडल्सला, तर उलट्या चमच्याने जर तुम्ही मिक्स केलं ना तर तुमचे नूडल्स तुटणार नाही, हे ट्रिक्स पण लक्षात ठेवा. तर आता इथे मी लोखंडी कढई घेतलेली आहे. तुम्ही फ्राईंग पॅन पण घेऊ शकता. माझ्याकडे लोखंडी कढई अवेलेबल होती आणि चायनीज पदार्थ हे शक्यतोवर लोखंडी कढईतच केले जातात कारण की त्याचा जो स्मोकी फ्लेवर असतो तो कढई लोखंडीच्या कढईमध्येच येतो. तर मी इथे छान 2 हातांनी पकडलेली आहे कपडा घेऊन आणि तेल जे आहे मी छान असं अख्ख्या कढईवर स्प्रेड केलेलं आहे. आणि हे कशासाठी करायला लागते मी तुम्हाला सांगते. याचा उपयोग कशासाठी होईल की ते आपल्याला नॉनस्टिकसारखं आपलं ते काम करेल. मेन म्हणजे ते चिकटणार नाही नूडल्स जर इकडे तिकडे गेले. तेलाने काय होते ते चोपळे होऊन जाते, मग ते चिपकणार नाही. तरी तेल गरम झालेलं आहे मस्त असं. त्याच्यामध्ये आलं, लसूण, मिरची टाकून मी छान असं मोठाच गॅस ठेवायचा आहे, छोटा गॅस करायचा नाही आहे. आणि इथे मी टाकलेली आहे कांदा. त्यानंतर टाकत आहे मी मोठे असे थोडेसे गाजर. आणि त्याच्यानंतर टाकणार आहे मी आता कोबी. कोबी टाकल्यानंतर थोडंसं भाज्या तुम्ही एकत्र जरी टाकल्या तरी होते कारण की गाजर थोडंसं कच्चट असते म्हणून त्याच्यामुळे पहिलेच लवकर टाकून घ्यायचं. आणि इकडे टाकत आहे मी आता कोबी कट केलेला. आणि आता थोडीशी शिमला मिर्च टाकत आहे. तुमच्या भाज्या तुम्हाला आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता. मुलांना शक्यतोवर भाज्या आवडत नाही, माझ्या मुलाला पण आवडत नाही, म्हणून मी खूप कमी भाज्या टाकलेल्या आहे. मी ज्या कट केल्या होत्या त्याच्या अर्ध्याच भाज्या टाकलेल्या आहे आणि त्याच्यापेक्षा अर्धेच नूडल्स मी तिथे घातलेले पण आहे कारण की माझा मुलगा फक्त टिफिनमध्ये ते घेऊन जाणार होता म्हणून मी थोडंसंच त्याच्यामध्ये टाकून त्याला करून दिलं.
त्याच्यामध्ये नूडल्स टाकलेले आहे, सगळे भाज्या फ्राय झालेले आहे. त्याच्यानंतर टाकलेली आहे मी सोया सॉस एक चमचा, मोठा चमचा भरून. एक चमचा मी ग्रीन चिली सॉस आणि एक चमचा मी रेड चिली सॉस टाकलेला आहे. जर तुमच्याकडे विनेगर अवेलेबल असेल तर विनेगर पण तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता, जेणेकरून त्याचा जो खालून ज्या भाज्या असतात त्या करपणार नाही, त्याने लवकर त्याला थोडंसं बाइंडिंग येतं, म्हणजे न जळण्यासाठी तो मदत करतं विनेगर. तर म्हणून लवकर जर विनेगर टाकलं तर छान असं ते पाण्याचं काम करतं. तर छान इथे आपण मी सरळ त्याने व्यवस्थित माझं मिक्स नव्हतं होत, तर मी नाही का इथे दोन फोक घेतले आणि दोन फोकनी असं मी आता मिक्स करून घेत आहे. तर तुम्ही पण याचप्रमाणे करा, ही ट्रिक खूप छान आहे, म्हणजे जेणेकरून सगळे याच्यामध्ये सॉस पण लागतो आणि भाज्या पण मिक्स होतात. तर इथे मी त्याच्यानंतर थोडंसं मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये टाकत आहे मी टोमॅटो सॉस, केचप, आणि थोडंसं मी त्याला मिक्स करत आहे. तुम्हाला आवडत नसेल तर ते टाकू नका, वरून पण तुम्ही खाऊ शकता. मग मी त्याच्यामध्येच टाकते. मस्त असे आपले नूडल्स छान रेडी झालेले आहे. मोठा गॅस केलेला आहे. त्याच्यानंतर मी आता स्प्रिंग अनियन टाकलेले आहे मस्त असे, आणि आता ते सर्व करणार आहे. छान आपले नूडल्स एकदम रेडी झालेले आहे. इथे मी छान प्लेटमध्ये सर्व करत आहे. इथे छान चिमटा असेल तुमच्याकडे, जो पोळीला तुम्ही फुलके बनवताना वापरता त्या चिमट्याने तुम्ही नाही का असे पटकन उचला आणि टाका, जसे रेस्टॉरंटमध्ये टाकतात. मला खूप आवडते ते असं गोल करून टाकायला, म्हणून मी अशा प्रकारे मी चिमट्यानेच मस्त अशी घरच्या घरी आपली एकदम घरच्या सामानामध्येच आपले रेस्टॉरंटसारखा लुक येण्यासाठी किंवा आपल्याला काहीतरी थोडंसं वाटण्यासाठी की आपण रेस्टॉरंटमध्ये खातो याप्रमाणे थोडंसं असं ट्राय करायचं, जेणेकरून आपण पण थोडंसं एन्जॉय करायचं. फूड फक्त खाऊन बनवून खायचं नाही, तर ते बनवताना एन्जॉय करायचं, टाकताना सर्व करताना एन्जॉय करायचं, आणि खाताना तर एन्जॉय होतंच. त्याच्यामुळे तुम्ही ह्या सगळ्या पद्धती ज्या आहेत त्या फॉलो करा आणि मस्त असे ह्या ख्रिसमसच्या सुट्ट्यामध्ये मुलांना नूडल्स बनवून द्या. बघू शकता तुम्ही कलर खूप मस्त आला वाटत आहे आणि एकदम रेस्टॉरंट स्टाईल सेम असेच होतात. तर नक्की तुम्ही ह्या प्रकारे करून बघा आणि कमेंट करून मला नक्की सांगा की तुम्ही पण तुमचे पण असेच झाले का आणि तुम्ही बनवले का. तर चला भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत कीप वॉचिंग. चला लवकर लवकर सबस्क्राईब करा.